श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। जनन मरण रूपे दुख आहे भवात, अखिल जग बुड़ाले अज्ञवृत्ति तमात। तव पद भज काते देसी ज्ञान प्रकाशा, अविरलमति देयी त्वत्पदी हे परेशा। सद्गुरु तू सृष्टिचा चालक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक। तुझे परमानंद स्वरूप देख अलौकिक पूर्णत्वे, काहीच नाही ते दाविसी जेथीच्या तेथे लोकविसी। तुझे गंभीर पदवी ऐसी ब्रह्मादिकासी नातळे पे। तू चिदाकाशींचा भानुपूर्ण, काहीच नाही तुझ समान। समस्त आनंदाचे निधान अगिणत गुण खाणी तू। आनंद कंद तू अविरल अविनाशी, तू व्यापक सर्वदेशी। विलास भोगावया येशी सगुणवेशी लीलार्थे। काही एक नसता पाही तूची अससी सर्वदेही। हे विरुद्ध वर्तन तुझ्याची ठाई साजत नाही आणिका। स्वरूपे अससी निर्गुण ब्रह्म सर्वथा नाही रूप नाम। स्वीकारुनी मिथ्या माया भ्रम सगुण ब्रह्म झालासी। तैची स्वरूपे काहीच नाही मिथ्यात्वे तू अससी सर्वही। नाही आही हे तू एकदाची पाही म्हणून तुझ एका साजे। सद्गुरु सत्यत्वे तुझा अंत जे जाणती त्यासी म्हणावे संत। जे सर्वस्वे जाहले तुझे भक्त तुझ अर्पित अंतकरण। संसार मागत्यासी तू तेची देसी ते मिळता मन विटे हे जाणसी। मग जाऊने निष्काम पंथासी तूची उद्धारसी दया। आता ऐका सावधान येथे असे मनोहर कथन। हुबळीत एक गृहस्थ जाण नामे बसवण्णा राहत पै। गुरव्वा नामे तयाचे स्त्री आणि दोन पुत्र दोन पुत्री। त्यास घेऊनी संसारी अति दरिद्री होता पै। त्याची जीविका वृत्ती होती ती गेली। सायास केलिया दुसरी न मिळाली। अत्यंत दुःखे पीडित झाली तो दुष्काळ पातला। काही होते अल्प धन ते सर्व वेचले अन्ना लागून। घरात होते ते सर्व विकून तीन दिन घालविले। तव एके दिवशी घरी पाही कुटुंबा वाचून काही नाही। नगर भर फिरले तरीही मुठभर धान्य मिळेना। सकल गाव भर फिरुनी बसवण्णा घरी आला देखुनी। मुले धावत येती ते क्षणी खावयास देई म्हणती ती। भूक लागली पोटासी आम्ही मरावे का उपवासी। पाणी आले डोळ्यासी आई बापांच्या ते धवा। इतुकी दुर्दशा आली तरी कधी न जाती इतरांच्या दारी। भीक मागाव्या निर्धारी लाज खरी वाटे त्या। म्हणती देवे नाही दिधले आम्हा का इतरांसी द्यावे श्रमा। दुःख भोगाव्यास आलो जन्मा ते आम्हा चुके कैसे। खाव्या न मिळता दोन दिवस मुलासही झाला उपवास। दुसऱ्या रात्री माझी दुःख विशेष प्राप्त तयासी झाले। एक मूल आणि एक मुली अन्न अन्न म्हणता मेली। आई शोकारणबी बुडाली काही विचार सुचेना। मेलेल्यांची अंत्यक्रिया बसवण्णा गेला करावया। इतर मुले असता निजलिया गुरव्वान घाली बाहेरे। भ्रमे व्यापिले तिचे मन तिज आवरावयांसे कोण। तव गेली एका विहिरी प्रतिजाण बुद्धी भ्रमण पावली तिची। मुलांची अंत्यक्रिया करुनी घरी बसवण्णा आला परतोनी। पाहता घरी नाही गृहिणी दोन्ही बाळे रडताती। इकडे तिकडे न दिसे पाहता मुले पाठेसी लागली जाता। त्यास घेऊनी स्त्री सुशोधिता तीस दुरून पाहता झाला हो। एका विहिरीच्या काठी चढली उडी मारण्यास सिद्ध झाली। एक साधू तेथे पातला तत्काळी धरुनी ओढिला तयाने। जाहली ती दुःखे विव्हळ मूर्छा येऊनी पडली तत्काळ। तो पती येऊनी पाहता केवळ मृतप्राय पडली ती। त्या साधूने कृपादृष्टीने पाहता ती उठोनी बैसली अवचिता। मेलेल्या मुला साठवनी तत्वता रडू लागली ते धवा। दोन्ही मेली नसता खावया ही दोन्ही लागली मरावया। माझे नी न होत हे पहावया म्हणून मरावया जाते मी।
ऐसे म्हणून पुन्हा उठली तो साधूने पुढे येऊनी ते वेळी आंघोळी तिच्या ललाटी लावली तत्काळ विसरली सर्व दुःख पतीने हात धरूनी ती येसी उठवली न्यावया घरासी साधूचे उपकार आठवणी मानसी बोलावी त्यासी घराकडे मुलासह सर्व घरा आले साधूसी आसन देऊनी बैसविले सर्वांनी त्यास नमन केले परी पूजावया काही नसे बसवण्णा म्हणे महास्वामी आमुच्या पूर्व पुण्य करुणी तुम्ही आम्हा रक्षावया आला तो मी अत्यंत दुर्भागी ये वेळी महात्म्यासी पूजावया पुढे नैवेद्य ठेवावया काही एक नाही घरी या आशीर्वाद सदया असावा साधू म्हणे मजला भूक लागली काही खावया पाहिजे या वेळी बसवण्णाच्या डोळ्यातून टिपे गळाली तव सांगितली सर्व स्थिती साधू म्हणे तुझ्या पेटीत पाही पैसे असतील घेऊन येई येरू विचारी मुळीच नाही परी पाहुनी येईन मी जव बसवण्णा पेटीत पाहतो एकच पैसा तेथे असे तो घेऊनी येऊनी साधूच देतो तव साधू बोलतो ते ऐका हा पैसा घेऊनी पदरी जाऊन या तू बाजारी सर्व पदार्थ घेऊन यावे घरी पाहिजे जे भोजनार्थ बसवण्णा बोले वचन आज्ञेप्रमाणे मी जाईन परी पैशास न मिळतील जाण चार कण तांदुळाचे परंतु तुम्ही दिसता महात्मा न जाणे मी तुमचा महिमा ऐसे बोलवणी बाजाराप्रती तेव्हा जाता जाहला बसवण्णा धोतराच्या पदरात पैसा बांधिला दुकानाशी जाऊनी सोडिला तो सुवर्ण मोहर पाहता झाला हर्षचकित ते वेळी वाणी असी दिली मोहर भोजन पदार्थ घेतले समग्र पसरुनिया धोतर बांधे जिन्नस सर्वही काही पैसे परत आले घेऊनी घरासी परतला ते वेळी साधू पुढे आणून ठेवले सर्व पदार्थ आणि पैसेही साधूने दिले सर्व गुरुबापाशी म्हणे लवकर भोजन घालावे मजसी येरी जाऊनी अंतर्गृहासी पाकसिद्धी करी सवेगे पाकसिद्ध करुनी वाढी साधूला तो म्हणे मुलास आधी जेवू घाला त्यानंतर बसवण्णा गुरुबाला घेऊनी जेवावया बैसला सर्वांचे जेवण जाहल्यावरी साधू निघता झाला बहिरी सर्व जाऊनी पाय धरती ते अवसरी म्हणती आशीर्वाद द्यावा आम्हा तो म्हणे कल्याण होईल तुम्हाला मी जाईन आत्ता सिद्धाश्रमाला नैनी ज वाहे दंपतीला प्रेम भरे करून या साधू निघून गेल्यावरी ते सर्व परतले घरी बसवण्णा म्हणे हा सिद्धारूढ निर्धारी यात संशय नसेची श्री म्हणे आरूढ स्वामी पाशी कधी आम्ही गेलो नाही तो आम्हासी कैसा सहाय्य होईल याविषयी संशय मानसी वाट तसे तात्काळ गेले सिद्धाश्रमाप्रती तेथे देखिला सिद्धमूर्ती पाहुनी आश्चर्य वाटले चित्ती म्हणे साधू निश्चिती हा आमुचा तत्काळ पुढे लोटांगण घालिती सिद्ध जवळी बोलवी त्याप्रती 10 रुपये तुमच्या पाशी निश्चिती असती ते घेऊनी व्यापार करा बसवण्णा जाऊनी तैसेचे करी शीघ्र लाभ मिळाला बहुवरी धनिक जाहला व्यापारी सिद्ध कृपे करून या नित्य सिद्धाश्रमासी येती प्रसंगी सद्गुरुसी घरी बोलाविती म्हणती ही सर्व संपत्ती सिद्ध कृपेने लाधलो म्हणती हा आरूढ स्वामी सदा सादर आपल्या भक्ती भक्त कामी परी हा दीनास संकटी नेमी पावतो भक्त असताही आता एका कथेचा लक्षार्थ बसवण्णा जो जीव येथ तयाची पत्नी बुद्धी सत्य दंपती होत कथेची विवेक विरक्ती शांती दम त्यांची संतत्ती त्यावरी बहुप्रेम नाही विषयी निःशेष उपरम तई स्वरूप घन कैसे मिळे श्रवण रूप पर्जन्य पाही नसता क्षाम काल त्याही आत्माकार वृत्ती रूप अन्न नाही मिळत त्यासी खावया शांती दम अन्न नसता निमाले आई बाप देखता बुद्धीस लागे अत्यंत चिंता संसार विहिरीस पातली उडी मारावया पाहता संसारी
तो पावला ज्ञान साधू निर्धारी, त्याने तिला ओढता बाहेरी, तो जीव झडकरी तेथे आला, विवेक विरक्ती सहित आला, तो ज्ञान साधूसी पाहता झाला, दुःख अत्यंत आठविता बुद्धीला, ज्ञाने विसर पाडिला स्पर्शोनी, तव ज्ञानासी घरी आणती, त्यासी लागली भूकती भक्ती, एको भाव दे जीवाच्या हाती, घरातील पैसा आणमोनी, त्या भावाने मिळे अन्न, आत्माकार वृत्ती रूप जाण, जीव आला ते घेऊन बुद्धी पक्वान्न तयार करी, पुष्ट करोनी विरक्ती विवेक, मग मिळूनी जेवती ब्रह्म सुख, ज्ञान जीव बुद्धी देख ऐक्य भावे करुनिया, मग बुद्धी आणि जीव शोधोनी काढती ज्ञानाचा ठाव, पावनी संपत्ती स्वरूप भाव, नित्य ज्ञानासी भजती, ऐसा हा लक्षार्थ मनी, विविरता की अनुदिनी, तरावे भवनदीतूनी, मुमुक्षु जीवानी शीघ्र पै, तो सद्गुरु सिद्धराय, भक्तांसाठी नित्य तो उपाय, नित्य करी उपाय, जेणे निरसे भाव अविद्यामय, बहु दुःखमय जीवांसी, स्वस्ति श्री सिद्धार्थ कथामृत, ऐकता पापे भस्म होत, श्री सिद्ध चरणे शिवदास अर्पित, चतुर्विशोध्याय ओढ़ा, श्री सद्गुरु सिद्धारूढ़ चरणारविंदार्पणमस्तु, शिवाय नमो, शिवाय नमो, शिवाय नमो, शिवाय नमो, शिवाय नमो।